भूषण निलगे यांना आपण या ठिकाणी पाहतो आहे मॅचेस जरी चार चार ओव्हरचे असतील तरी मॅच पाहायला मजा येते या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे खेळपट्टी चांगली आहे अगदी लेदर प्लॉट आहे म्हटल्यानंतर स्वाभाविक आहे चांगली खेळपट्टी पाहायला मिळते मैदानावर हिरवळीचा गालीच्या अंतरावा त्या पद्धतीची हिरवळ पाहायला मिळते चांगले आकर्षक ट्रॉफीज पाहायला मिळत आहेत टेनिस क्रिकेट डॉट इन सारखी भारतातील आघाडीची वाहिनी पाहायला मिळते आयोजक देखील खूप मोठ्या प्रमाणावर मॅन ऑफ द मॅच अगदी थकतील खेळाडू एवढ्या मोठ्या प्रमाणावर मॅन ऑफ द मॅचच्या पारितोषिक दिली आहेत या महत्त्वाच्या मॅचला सुरुवात होते पहिला बॉल पण जर आमच्याकडे वळत आहेत व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केला गेला आहे धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी या। सुरू झाली आहे म्हणजे कोणत्याही प्रकारचा अधिकृत बॉल न टाकता धावसंख्या या ठिकाणी सुरू झालेली आहे अहो यात अधिकृत चोवीस चेंडू येतील त्यावर किती धावा या ठिकाणी बनतील याची उत्कंठा असणार आहे मरीन लाईन स्टेशनच्या बाजूलाच असणार आहे इस्लाम जिमखाना यावेळेला मात्र टपा पडतो आहे अपील देखील त्या ठिकाणी केलं गेलं मोठ्या प्रमाणावर अपील झालं परंतु त्या अपिलाचा प्रभाव पंचांवर नाही पडला परंतु डॉट बॉल येतं आहे ही मात्र गोष्ट महत्त्वाची आहे डॉट बॉल या ठिकाणी येईल डॉट बॉल दबाव वाढवतील मोठे फटके नाही आले तर दबाव बॅटरवर क्रिएट होईल आणि मोठे फटके आले तर तोच दबाव बॉलरवर शिफ्ट होईल आणि हाच दबाव एकमेकांच्या विरोधात शिफ्ट करण्याचा प्रयत्न सातत्याने राहतो एकाच्या हातात बॉल आहे एकाच्या हातात बॅट आहे एक टोलावण्यासाठी सज्ज आहे आणि एक रोखण्यासाठी सज्ज आहे बॉलला होती फ्लाईट त्याला मात्र स्क्वेअर लेगला खेळलाय खाली क्षेत्र निवडलं आणि बॉल जातोय सीमारेषा पार चौकार यावेळेला फुलटॉस चुकीला माफी नाही बॉल लांब लचक पाठवलाय सहा दावा षटकार गिरगाव चे क्रिकेट प्रेमी गिरगावचे क्रिकेटचे चाहते या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आलेले आहेत त्यांनाही हे दर्जेदार क्रिकेट पाहायचं आहे चॅम्पियन कोण होणार गिरगावचा यावेळेला फुल टॉस बॉल कॅप मध्ये खेळण्यात यशस्वी राहिले एक्स्ट्रा पॉवर पाहिला मिळाली या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चार धावा चौकारवर आपल्याला पाहायला मिळत आहेत पहिली ओर सुरू असताना खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी अंकित सिंग या ठिकाणी करतायत चार धावा चार चार चेंडूंचा खेळ झाला आणि धावसंख्या जर पाहिली तर झाली ती म्हणजे पंधरा धावा धावांसाठी जी धावा धाव करावी लागते क्रिकेटच्या खेळामध्ये आलेला बॉल गॅपमध्ये खेळावा लागतो पॉवर प्लेमध्ये किंवा सर्कलच्या वरून खेळावा लागतो त्यावेळेला धावा बन बनल्या जातात यावेळेला मात्र चांगला बॉल पाहिला मिळाला हळूवार पद्धतीने मनगटाच्या साह्याने ऑन साईडला स्टिअर करायचा होता परंतु त्या ठिकाणी पंचघोषित करतात हा पायाला बॉल आदळला आहे धावसंख्या एकने पुढे जाताना पाहिलं मिळेल जाऊन पोस्त ती सोळा धाबांवर ही धावसंख्या क्रिकेटचं एक आपण या ठिकाणी पाहतो आहे तमाम क्रिकेट रसिक आनंद घेत आहेत या मॅचचा गिरगावचा चॅम्पियन आणि गिरगावचा क्रिकेटच्या मैदानावरील राजा कोण ठरणार कारण जो जिंकेल वर्षभर ताटवानाने आख्या गिरगावच्या प्रत्येक गल्लीमधून फिरणार आहे कारण तो विजेत असणार आहे यावेळी आठव्या बॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता मिड विकेटला बॉल काहीसा खाली राहिला डॉट बॉल येताना पाहिला मिळेल पहिली ओवर संपली आणि धावसंख्या जर पाहिली तर बिनबाद सोळा धावा रुद्र राहिले या स्पर्धेला मंदर या स्पर्धेला येण्याचं आणखीन एक कारण आणि ते कारण म्हणजे साधिक राजापूरकर कारण वर्षभर साधिक राजापूरकर यांनी या स्पर्धेविषयी एवढं काही सांगितलेलं आहे की तुम्हाला या स्पर्धेसाठी यावंच लागेल कारण ते एवढेच खुश आहेत आणि खरोखर त्यांनी जेवढं सांगितलं त्याच्यापेक्षा डबल या ठिकाणी पाहायला मिळालं कारण कोणत्याही स्पर्धेचं सा आयोजन सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि इकडे खेळ तर महत्त्वाचा असतोच असतो परंतु आयोजन देखील तेवढंच महत्त्वाचं असतं आणि प्रेक्षकही तेवढेच महत्त्वाचे असतात प्रेक्षकही आहे आयोजनही चांगलं आहे खेळही चांगला मिळतो आहे आणि सगळं काही चांगलं असल्यानंतर चांगल्या गोष्टीचं आपल्याला पाहायला मिळणार आणि क्रिकेटचे चाहते आहेत वर्षभर हे क्षण आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी या ठिकाणी आलेत जे काही क्षण असतात पहा आपण चर्चा करतो दोन तीन महिन्याने जरी भेटलो आता उद्या आज रात्री उद्या सकाळी कोणी ऑफिसला गेलं तरी चर्चा याच्याच होतील कोणी काय केलं कुणामुळे मॅच जिंकली कुणामुळे मॅच हारली कोण चांगला खेळला कोण चांगला नाही खेळला कोण मान्यवर आले होते कोणी कसं कामगिरी केली कोणी कशा प्रकारचे कॅ डाई मारली कोणी कशा प्रकारची कॅच पकडली या चर्चा होतात क्रिकेटच्या खेळात आणि क्रिकेटचा खेळच चर्चा करायला लावणार आहे आणि प्रत्येकाला वाटतं आपल्या नावाची चर्चा व्हावी आणि त्यासाठीची हे प्रयत्न आहेत बॅटिंगसाठी जर पाहिलं तर दुसऱ्यावरच्या सुरुवातीला वेदांत आलेले आहेत गोलंदाजीसाठी यावेळेला आपण पाहू शकता चांगला बॉल बाौल बॉलला थोडीशी उंची होती हळवार पद्धतीने स्क्वेअर लेगच्या दिशेने ढकलला बॉलला एक रन पूर्ण केला गेला अंकित आणि भूषण आता मात्र भूषण येत्या स्ट्राईकवर इस्लाम जिमखाण्याचं हे मैदान आणि त्यावर सुरू असणारी एक सुंदर स्पर्धा आपण पाहतोय गिरगाव नेहमी चर्चा होते या गिरगावची या रिवचा फटका खेळलाय बॉल बॉलस बाहेर जाईल चार धावांसाठी अग्रलेखांचा बादशाह या वेला रिवर्स खेळले फुलटॉस बॉल फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे वाह काय स्ट्रोक खेळलाय ही अटीतटीची लढत आहे इकडे जिंकायचे प्रत्येकाला सेमी फायनल गाठायची हा उद्देश आहे कारण चर्चा होते कोण सेमीला गेलं कोण फायनलला गेलं कोण जिंकलं कोण हारलं त्यामुळे ज्याला शे, त्याला त्याला शेवटच्या क्षणापर्यंत इकडे टिकून राहायचंय परंतु आयोजकांचं एकच लक्ष आहे की आमची स्पर्धा यशस्वी होते कोणी जिंकू देत, जिंक हो देत परंतु आमची स्पर्धा यशस्वी होतेत पुन्हा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न यावेळेला नाही टायमिंग करू शकले एक धाव त्या ठिकाणी मिळेल धावसंख्या अठ्ठावीस वर जाते धावसंख्या एकने पुढे जात असताना पाहिलं मिळाली अठ्ठावीस धावा धाव पाहायला मिळत आहेत आणि आयोजकांचं हेच उद्दिष्ट असतं की स्पर्धा चांगली व्हायचे त्यासाठी ते मेहनत करतात रात्र रात्रभर रात जागतात सकाळी लवकर मैदानाच्या आतमध्ये येतात आयोजकांची मेहनत कुणाला दिसत नाही बॅट्समन बॉलरची दिसते परंतु बऱ्याचदा आयोजकांची मेहनत लक्षात येत नाही यावेळेला फुलटॉस बॉल होता कव्हरच्या दिशेने मात्र मार्गक्रमण केलं जात आहे एवढ्या सगळ्या टीमची टी शर्ट त्या टीमच्या टी शर्टवरची नावं असतील टीमची नावं असतील त्यासाठीची सुद्धा मेहनत लागते आणि आयोजक मात्र पूर्ण परिपूर्णपणे काळजी घेत असतात आपली स्पर्धा कशी यशस्वी होईल ट्रॉफी सिलेक्शन करण्यापासून टी शर्ट सिलेक्शन करून टी शर्टची डिझाईनपासून ऑर्गन आयोजकांपर्यंत आणि जे स्पॉन्सर असतील त्यांच्यापर्यंत खूप सारी धावपळ असते या वेळेला रिवर्स खेळले पुन्हा एकदा टायमिंग पाहूयात तेवढं नाही आहे आणि इकडे रिवसच्या प्रयत्नात फटका फसताना पाहिला मिळाला जी जो स्ट्रॉंग झोन होता तोच या ठिकाणी मात्र वीक पॉईंट देखील झाला आहे रिवसच्याच प्रयत्नात विकेट आली आहे धावसंख्या जर पाहिली तर जागे थाम या ठिकाणी जागेवर थांबलेली आहे ती एकोणतीस धावांवर ओव्हर नंबर दोन या ठिकाणी संपलेली आहे दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या एकोणतीस म्हणजे मागील षटकाच्या तुलनेत हे षटक चांगलं राहिलं केवळ तेरा धावा आल्या आणि एक महत्त्वाची विकेट देखील आली या डीजे मुंबई इंडियन्स दोनशे बत्तीस धावा झाल्यात आणि शेवटच्या ओवरला बत्तीस धावा आल्यात म्हणून तर म्हटलं जातं ना क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही आणि या खेळात वेळ बदलायला सुद्धा वेळ लागत नाही पहिला डावात झाले दुसरा डावात सुद्धा होऊ शकत प्रे शकतात प्रयत्न करावे लागतील यावेळेला फटका फसलाय बॉल हवेता आहे पहिल्याच बॉलवर थोडेसे पुढे गेले त्यामुळे टायमिंग नाही करू शकले आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये दोन धावा घेतल्या गेल्या कॅच पकडल्यानंतर काय जल्लोष होतो किती कौतुक होतं आणि जर का कॅच हो सुटली तर थोडेसे ओरडतात सुद्धा कारण हे क्रिकेटच्या खेळात स्वाभाविक आहे परंतु हेच खेळाडू नंतर मैदानाच्या बाहेर आल्यानंतर तुमच्या गळ्यात हात घालून फिरतात गिरगाव बॉईजचे देखील खेळाडू एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळत आहेत पहा हे प्रीमियर लीग मग वैशिष्ट्य आहे तुम्ही एका टीममध्ये खेळत असता परंतु प्रीमियर लीगमध्ये तुम्हाला तुम्ही ज्या टीममध्ये नाही खेळत त्या प्रतिस्पर्धी देखील तुमच्या टीममध्ये पाहायला मिळतील आणि तुमची साथीसुद्धा तुमचे प्रतिस्पर्धी म्हणून येतील हे प्रीमियर लीगचं खऱ्या अर्थाने वैशिष्ट्य आहे यावेळेला ऑफ बाहेरचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला सोडून दिला खेळण्याचा प्रयत्नही नाही केला पंचाच्या ही, के ही बाब दर्श लक्षात आली आणि डॉट बॉल या ठिकाणी पाहिला मिळेल पहिल्या दोन चेंडूवर केवळ दोन धावा धाव संख्या जर पाहिली तर या ठिकाणी एकतीस आहे चार ओव्हरची ही मॅच आपल्याला पाहायला मिळते बॉलिंगसाठी जर पाहिलं तर आता अक्षय गवारे ज्यांनी मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार देखील घेतला होता सकाळच्या सत्रामध्ये तेच अक्षय गवारे अंकित सिंग यावेळेला अंकितचा हा फटका फसलाय बॉल हवेत पुन्हा थोडासा पुढे राहिला बॉल एक धाव घेतली गेली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय आणि दुसरी धाव डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी जबरदस्त आहे परंतु धाव संख्या आपण या ठिकाणी पाहतोय कदाचित बॉल लागला आणि बेल्सच नाही पडली का दोन स्टम्पच्या मधोमध गेलाय आणि असे चमत्कार कुठे होतात क्रिकेटच्या खेळात होतात पहा कुणाला वाटलं असेल का दोन स्टम्पच्या मधून बॉल जाईल नुसता गेला नाही बेल्स पडलीच नाही त्याच्यामुळे आम्ही म्हणतो की या खेळामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही संख्या जर पाहिली तर या ठिकाणी या तेहतीस धावा धाव आहे हे षटक आतापर्यंत अक्षय यांचं चांगलं राहिलं आहे तीन संघ मात्र ऑलरेडी दाखल झालेले आहेत सेमीफायनलमध्ये मोरिया स्पोर्ट्स का कुंभारवाडा मोरिया स्पोर्ट्स केतवाडी गणराज इलेव्हन आणि आता कोणती टीम असेल यावर सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत चौथी टीम कोणती असेल गिरगाव प्र प्रीमियर लीगच्या उपांत्य फेरीमध्ये जाणारी यावेळी ऑप्टमच्या बाराचा बाहेर बॉल पंच वाईट बॉल घोषित करतायत धावसंख्या एकने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते चौतीस धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत ओव्हर नंबर तीन या ठिकाणी अक्षय गवारी अंकित आणि अनिक यावेळेला आक्रमण केलंय अंकित यावेळेला तुटून पडलेत एक जबरदस्त स्ट्रोक आलाय सहा धावा षटकार बॅटिंग चालू आहे स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या दिशेने आपली बरेचसे प्रेक्षक परिसर खाली करायचा विनंती आहे आपल्याला अशा सूचना आहेत की तिकडला परिसर आता आपल्याला खाली करायचा वा अंकित वा लांब लचक मारलाय षटकार खूप लांब लांब षटकार मारलेत क्रिकेट आहे हा पहिला डाव आहे दुसऱ्या डावात सुद्धा होऊ शकता ना डाव संख्या झाली आता सेहेचाळीस धावा धावफलकावर फलकावर पाहिला आहे लांब लसक स्ट्रोक खेळताना पाहिला मिळत आहेत बॉल अगदी रेल्वे पटरीवर पाठवला आणि बॉल सुद्धा पाहून आला असेल मेगा ब्लॉक सुटलाय की नाही फुलटॉस खराब बॉल होता चुकीला माफी नाही पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे बिमार आहे की नाही याकरता सात्र नेतील की नाही माहित नाही परंतु सहा आलेले आहेत मागील दोन अधिकृत बॉलवर आणि म्हणजे पहिले तीन बॉल झाले आणि त्याच्यामधल्या दोन बॉल अधिकृत टाकल्यानंतर धावा किती आल्यात बावीस आल्यात त्याच्यानंतर वाईट त्याच्यानंतर सिक्स त्याच्यानंतर सिक्स आणि त्यावर नोवर सिक्स सभेत पुन्हा एकदा अंकित मात्र ऐकायला तयार नाहीये षटकाराची भाषा बोलते त्यांची बॅट लगातारचे तीन षटकार मारलेले आहेत मैदानाच्या बाहेर अंकित सिंग हे नाव चर्चेत आहे आणि संघाची धावसंख्या संख्या त्रेपन्न झाली आहे हा दोन मित्र असतील म्हणून काय झालं आता सध्या प्रतिस्पर्धी आहेत Ankinéxi, -si Maresha Pa. डाव संख्या जर पहिली तर आता पुढे गेलेली आहे ती एकोणसाठ तीन ओव्हर मध्ये एकोणसाठ पहिल्याच डावात तुटून पडले ते अंकित मात्र या ठिकाणी चव्वेचाळीस धावांवर अंकित बॅटिंग करतायत अतुल मागील मॅच मध्ये जबरदस्त बॉलिंग केली होती यांनी या ओव्हर मध्ये पहिलाच बॉल मिड विकेटला खेळलाय आणि एफर्ट्स मात्र त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळाली परंतु एक धाव त्या ठिकाणी मिळणार आहे आणि आता कुतूहल आहे अंकित सिंग स्ट्राईक वर कधी येतील दे, कारण लगातार चार षटकार त्यांच्या बॅट मधून आलेल्या आहेत आणखी दोन येतील का ते माहीत नाही यस सव्वेचाळीस धावांवर बॅटिंग करतायत या स्पर्धेत एकही अर्धशतक झालेलं नाहीये पहिलं वहिलं येईल का याची सगळ्यांना उत्कंठा परंतु मला आठवत आहे सकाळी याच अतुलने खूप चांगली बॉलिंग शेवटच्या ओव्हर मध्ये केली होती त्यामुळे पायचे काय होईल सगळ्यांच्या लग... नजरा लागलेल्या तिकडे किती टार्गेट उभं राहील अर्धशतक होईल का पाचवा षटकार येईल का या वेला फटका चांगला येताना पाहिला मिळाला आहे आणि या चौकारानेशी धावसंख्या चारने पुढे गेली आहे चार ने चौसष्ट धावा धाव आहेत वैयक्तिक अठ्ठेचाळीस वर बॅटिंग आहेत अंकित सिंग सध्याच्या घडीला अतुल पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आणि ओ यावेळेला पहिलंच मन बनवलं होतं की रिवस खेळायचा आहे आता सगळेच म्हणले असेल यार सरळ खेळला असता तरी सांगेल असता परंतु आपण मैदानाच्या बाहेरून बोलणं आणि मैदानात खेळणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत आणि या पाहूया अठ्ठेचाळीस वर बॅटिंग करतायत पहिला डाव सुरू आहे उपोपांत्य फेरीचा सामना आणि यावेळेला मात्र फटका बसताना पाहिला मिळतोय बॉल हवेत आहे परंतु कॅच कोण पकडणार हाच प्रश्न होता एक धाव तर त्या ठिकाणी घेतलेली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलेला आहे आणि यस पन्नास हवा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात या स्पर्धेतील पहिला अर्धशतक वीर दिशेने देखील वाटचाल सुरू आहे आणि सर्वोत्कृष्ट धावा सुद्धा आता मात्र बॉलला हायवेच्या सफानीसाठी पाठवलंय जबरदस्त कामगिरी टीमची धावसंख्या जर पाहिली तर बहात्तर झाली या स्पर्धेतील उच्चांकी आणि सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या सुद्धा या ठिकाणी होताना पाहिलं मी इथे लवकरात लवकर आपण नाणेफेकीसाठी यायचंय आता सुरू असलेल्या सामन्यातील अंकित सिंग यांची जी फिफ्टी झालेली आहे अर्धशतक त्याची हायलाइट्स चालू आहे सर्वांनी त्याचा आनंद घ्यायचा आहे अंकितने आपल्या आप अर्धशतकामध्ये सहा सिक्स आणि तीन चौकार असे टोटल छत्तीस आणि बारा फोर्टी एट दावा त्याच त्याने घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये अंकित सिंग आता आपले गोलंदाजीचे गोलंदाजीने बघूया काय करतायत शैलीच्या विरुद्ध अंकित सिंग हा धारधार गोलंदाजीसाठी मानला जातो पण त्या शैलीच्या विरुद्ध त्याने फलंदाजी केलेली आहे बॉलर कशा प्रकारची फलंदाजी करू शकतो याचं प्रत्यक्ष उदाहरण अंकित सिंग यांनी या क्वार्टर फायनलच्या महत्त्वाच्या सामन्यामध्ये दाखवलेलं आहे त्याने प्रथम फलंदाजी करताना सहा उत्तुंग षटकार शे आणि तीन चौकार लगावत एकोणीस चेंडूमध्ये छप्पन्न धाव धावांची धुआधर अशी खेळी आपल्या संघासाठी उभारलेली आहे पुढील चेंडू अनिकेत यांचा स्क्वेअर लेगच्या दिशेने भिरकावून दिलेला आहे फिल्डर त्याच्या मागे बघूया किती धाव्यात आणि हा चार धावा उत्कृष्ट असा टोलावलेला चेंडू अक्षय यांचा सुद्धा गिरगावातील नामां नामचीन असे गोलंदाज आहेत बघा हो त्यांचा पुढील चेंडू पुढील चेंडू खोलगल खोलगर पद्धतीचा चेंडू आणि हा बीड झालेला आहे अक्षय घरवारे गवारे माफ करा बापदेव या संघाला जिंकण्यासाठी बहात्तर धावांची आवश्यकता आहे त्र्याहत्तर धावांची आवश्यकता आहे त्याचा पाठलाग करताना पहिल्या तीन चेंडूमध्ये पाच धावा आलेले आहेत पुढील चेंडू अक्षय यांचा पुन्हा एकदा आणि या दोन धावा रुद्र इलेव्हनला जर सामना जिंकायचा असेल आपल्या गोलंदाजीच्या जोरावर तर क्षेत्ररक्षण तुला सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीचं करावं लागेल अनिकेत उत्कृष्ट बारदार अशी गोलंदाज करत आहेत पुढील चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू बघूया चेंडूवरती काय होतं चेंडू हवेत आणि कॅचा जज केला जात नाही आहे दीपक यांनी हा धावा देऊन चेंडू पकडला आणि थ्रो केलेला त्या त्या दरम्यान दोन धावा फलंदाजाने धावून घेतलेल्या आहेत धावसंख्या भर धावसंख्या झालेली आहे नऊ बिनबाद नऊ पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू अनेक येत्यांचा मागील हंगामातील उत्कृष्ट फलंदाज अनिक अक्षय आणि या भिरकावून दिलेल्या लेगच्या दिशेने दंदनीचा षटकार संघातील गोलंदाजांना प्रथम ते गोलंदाजी करायला देत आहेत याचंच उदाहरण खूप चांगल्या पद्धतीने अंकित सिंग मैदानावरती दाखवत आहेत खूप छान असे ऑलराऊंडर गिरगावातील आहेत ते पुढील गोलंदाज दीपक त्र्याहत्तर धावांची त्र्याहत्तर धावा चेस करत असताना बापदेव संघ पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या त्यांची आहे पंधरा पुढील चेंडू पुन्हा स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलला चेंडू उत्कृष्ट अशी फिल्डिंग कौस्तुभ यांची नाव मिळेल फक्त एक दीपक सुद्धा खूप नामचीन गोलंदाज आहेत गिरगावातील हळुवार पद्धतीने गोलंदाजी करण्यासाठी ते माहीर आहेत मध्ये थोडासा बदल करताना अंकित सिंग जास्त वेळ घेऊ नका कमिटी कडून सांगण्यात येत आहे आणि बिरकावून दिलेला हा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने पुन्हा एकदा षटकार अक्षय गवारे खूप उत्कृष्ट अशी फलंदाजी करत आहे पाठलाग करतोय त्यावेळेला तुम्हाला अशा फटक्यांची गरजच आहे आणि अक्षय जाणतात कशा प्रकारचे स्ट्रोक आले पाहिजे अगे आणखीन एक याही वेला बॉल सीमा रेषेच्या पार 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 षटकार हो हो या वेळेला मात्र चांगला बॉल पाहिला मिळाला अगदी खोलवाडप्याचा बाल होता एक दाव करनी गेतली के लिए धाव त्या ठिकाणी घेतली आहे आणि धाव संख्या एक पुढे जाते एकोणतीस माझ्या बरोबर जर पाहिलं तर अगदी अजिंक्य देखील जोडले गेलेले आहेत एम पी एल प्लेयर एवढ्या मोठ्या खेळाडू समालोचन करण्याचं भाग्य लाभतं माझं म्हणेल मी तर अजिंक्य एक कसं म्हणजे धन्यवाद सर पण मी तुम्हाला करेक्ट करेन खेळाडू किती मोठा नसतो पण आमच्यासाठी तुम्ही खूप सिनियर आहात आमच्यापेक्षा जास्त मॅचेस तुम्ही खेळल्या जास्त मॅचेस तुम्ही बघितल्यात त्यामुळे तुमच्यासोबत कॉमेंट्री करणे हे माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे तर बघा अक्षय यांचा पुन्हा एकदा आणि हा कॅच आउट फलंदाज कॅच आउट समीर मोरे आय थिंक समीर मोरे बाद झालेले आहेत आजचा हंगाम त्याने खूप जास्त तसा घातक अशी फलंदाजी करताना त्याने गाजवलेला तो सहजासहजी मॅच कोणाच्याच पदरात पडून देणार नाही त्याची टीम जोपर्यंत तो तिथे आहे तोपर्यंत ही मॅच जिवंत आहे आणि अक्षय नॉन्स्टकला जरूर आपल्याला पाहायला मिळतात पाहूया काय होईल ऑप्टमच्या बाहेरचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला आणि बघता बघता या ठिकाणी दो दोन ओरचा खेळ संपतोय धाव संख्या जर पाहिली तर एकोणतीस वर स्थिरावलेली आहे त्र्याहत्तरचा पाठलाग करायचा आहे म्हणजे अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी चव्वेचाळीस धावांची आवश्यकता षटक दोन आहेत आणि चव्वेचाळीस म्हणजे सात बॉल बाहेर मारायचे आहेत बारापैकी नक्कीच नक्कीच सर पण तुम्ही बघत असाल संघाचा कर्णधार सर्व सर्व अंकित सिंग गोलंदाजीसाठी आलेला आहे आणि त्याच्या पाठीशी खूप खूप प्रबळ अनुभव आहे कारण मी स्वतः त्याच्या संघात खेळतो लेदर बॉल व्हाईट बॉल स्पेशलिस्ट असा बॉलर आहे तो नक्कीच आणि टेनिस बॉलसुद्धा खूप छान पद्धतीने हाताळतो काय म्हणाल सर नक्कीच तुम्हाला आणखी एक प्रश्न मला विचारतो बॅटिंग बै, बै, टीमचा ती, बॅटिंग टीमचा एक प्रतिनिधी गरजेचा आहे या ठिकाणी करण आलेले आहेत अजिंक्य हा जे टेनिस बॉलचं क्रिकेट आहे म्हणजे सगळेजण सुरुवात आपली टेनिस बॉलनेच करतात बऱ्यापैकी म्हणजे नव्वद टक्के लोक तर तेच टेनिस बॉलने करतात या क्रिकेटचा किंवा जे आपण कमी जागेमध्ये खेळतो या क्रिकेटचा लेदर बॉलमध्ये कशाप्रकारे फायदा होतो फायदा या प्रकारे होतो सर लेदर बॉलमध्ये तुम्ही बघाल तर खूप जास्त ओवरच्या मॅचेस असतात त्याच्यामुळे प्रत्येक बॉल हा सोडावा लागतो आणि जेव्हा मॅच फसते त्यावेळेस या क्रिकेटचा खूपच फायदा होतो कोणत्या कोणत्या वेळेस कुठे रन घेतला जातो कशा मनगटांचा वापर केला जातो तसेच गोलंदाजी करताना असा पद्धतीचा वापर होतो की कोणताही बॅट्समन जर तुम्हाला सरळ बॅटीने खेळत असेल तर कसा बॉल फिरवता येईल त्याला तसे बघाल तुम्ही आमच्या गिरगावातच बघाल तर गिरगावचं नावच गिरवरून स्टार्ट होतं तर आमच्या गिरगावात एवढे असे गिरकीवाले गोलंदाज आहेत ना प्रत्येक संघामध्ये प्रत्येक गोलंदाज प्रत्येक गल्लीबोळामध्ये फिरकी गोलंदाज आहेच त्याच्यामुळे प्रत्येक इकडे गिरगावात जेवढे टेनिस बॉल प्लेयर आहेत ना त्यापेक्षा जास्त लेदर बॉल सुद्धा प्लेअर आहे त्यांचा फायदा खूप जास्त बॉल खेळताना आम्हाला होतो आणि आणखी हो एक प्रश्न जरूर लगेच विचारील कारण जे आपण आपल्याकडे बंद ग्राउंड असतात काही ठिकाणी डिक्लेअर झोन असतो ऑफ साईडला काही ठिकाणी लेग लेग साईडला त्यामुळे विशिष्ट अशी एखादी बाजू स्ट्रॉंग होते तसं काही होतं का कारण ज्यावेळेला तुमच्याकडे ऑफ बंद असेल तर ऑन साईड स्ट्रॉंग होते ऑन साईड बंद असेल तर ऑफसाईड स्ट्राँग होते म्हटलं सर मी तुम्हाला मगाची टी ट्वेंटी आता खूप जास्त प्रमाणात होते त्या बंद ग्राउंडचा उपयोग अशा प्रकारे होतो की फलंदाजाला माहिती आहे की प्रत्येक चेंडू बॅटिंग करताना मला बॅटवरतीच घ्यायचा आहे टी ट्वेंटीला आणि सुद्धा माहिती आहे की मला कोणत्या पद्धतीची गोलंदाजी करायची बघा अंकित सिंग मी तुम्हाला आधीच सांगितलेलं हा खूप घातक असा गोलंदाजा आहे पण त्याला क्षेत्ररक्षणाची सुद्धा साथ हवी आहे जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर त्यांच्या संघातील मोठमोठ्या फलंदाजाचे झेल आहे अशा पद्धतीने सोडले नाही पाहिजेत अजिंक्य मला वाटतं दे आता अंकितचा विचार यानंतर बॉलिंग बरोबर बॅटिंगमध्ये देखील व्हायला पाहिजे आणि बॅटिंगला देखील आता त्यांना वरचा क्रमांक मिळू शकतो ज्या पद्धतीने या ठिकाणी त्यांनी कामगिरी केली आहे पुढचा चेंडू घेऊन दाखल झालेत पुन्हा एकदा अंकित ओफ हवाई हल्ला पाहायला मिळतोय मॅच आम्ही सोडणार नाहीये हेच या ठिकाणी सांगतायत मुख्य मंचावर पाठवलाय बॉल सहा 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 तर मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता असणार आहे सदोतीस धावांची आवश्यकता आहे आणि दहा चेंडूंचा खेळ बॅ बा, बाकी आहे यावेळेला मात्र चांगला बॉल पाहिला मिळाला अगदी कोलवर वेगात होता एक धाव तिकडे घेतली गेली आहे आणि स्ट्राईकवर जर पाहिलं तर येताना पाहिला, पाहिला मिळत आहेत ते म्हणजे अक्षय कवारे अजूनही नऊ बॉल बाकी आहेत आणि छत्तीस धावांची आवश्यकता म्हणजे नऊ मधले सहा बाहेर मारायचे प्रसाद सरांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे माझ्याबरोबर जर पाहिलं तर अजिंक्य बेलोसे ज्यांना मी एम पी एल दोन्ही एम पी एल म्हणजे एम पी एल वानखेडे स्टेडियमवरची आणि एम पी एल आपली टेनिस बॉलची सुद्धा खेळताना पाहिलंय आणि विशेष म्हणजे कुंभारवाड्याच्या मैदानामध्ये म्हणजे धुमाकूळ घालताना सुद्धा पाहिलं आहे नक्की सर थँक्यू अंकित सिंग आ, कमिटी जरा बघा अंपायर्सचा काय निर्णय आहे अंपायरचा काय निर्णय आहे ते कमिटी आणि अंपायर काय निर्णय घेतील तो अंकित सिंग यांना मान्य करावा लागेल नाही एक्झॅक्टली आपण डिसिजन काय ते आपण कन्फर्म करूया काय आहे ते मला मला वाटतं की गत मागच्या एका मॅचला रुद्र इलेव्हन संघाच्या माध्यमातून एका गोलंदाने स्पाईक्स यूज केले होते त्यामुळे खेळ आय थिंक अंकितच होतं एसंकितच होतं आणि स्पाइक्स यूज केल्यामुळे आपण बघ बघितलं काय झालं की खेळपट्टीवर ज्या सर्व आमच्या जे माळी काका आहेत त्यांची जी मेहनत असते मेहनतीवर पाणी फिरलं होतं आणि त्यामुळे त्या मुमेंटला आपण वॉर्न केलं होतं प्रत्येक टीमला याच्या पुढे कुठलाही खेळाडू स्पाईक घालून ग्राउंडच्या आतमध्ये उतरणार नाही आणि जर तुम्ही स्पाईक घालून ग्राउंडच्यामध्ये उतरताय तर तुम्हाला पाच रनच्या पॅनल्टीला सामोरं जावं लागेल आणि बघाच यामध्ये आता कॅम्युरिटी आणि काय सांगितलं होतं आपण आणि आता बघूया आता कमिटी आणि पंच यावर काय निर्णय घेत आहेत कारण या, का कार या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत बेसिक गोष्टी क्रिकेट स्पर्धा कुठली असो वरच्या लेवलची छोट्या लेवलची बेसिक गोष्टी म्हणजे काय तर ग्राउंड्स एक तर आपण बघतो की आपल्या दक्षिण मुंबईमध्ये एवढी मोठी मैदानं नाही आहेत आपण भाडे तत्वावर जेव्हा ग्राउंड घेतो तेव्हा आपणसुद्धा सुद्धा काही गोष्टी देणं लागतो आपल्याला बघायला मिळतं या मुवमेंटला की इस्लाम जिमखान आपण नेहमीच आपण सराव करतो इथे प्रॅक्टिस करतो त्यामुळे ही आपली माहिती आपल्या आपली आईसारखंच आहे तिला आपल्या आपल्या स्वतःहून सुद्धा जपायला लागणार आहे आणि याची सूचना आपण काल दिली होती जर तसं काही आढळलं असेल तर पंच यावर निश्चितच कारवाई करतील नॉकआउटचा हा शेवट सामना आपण बघत आहोत ऑलरेडी तीन संघ उपांत्य फेरीत पोहोचलेत बघायचं या सामन्यातला कुठलाच संघ मा मैदानाच्या आतमधून पोचेल तो थेट उपांत्य फेरीमध्ये पण मला असं वाटतं की ज्या मुमेंटला आपण बघतो की फलंदाजी सुरू आहे बॅटिंग सुरू आहे अजित गतवर्ष आपण बघितलं याच अक्षय गवारेला मालिकावरचा पुरस्कार पटकावला होता इवन अशी जोडी बघितली अशी बिनीची जोडी बघितली ज्यांनी मात्र महिन्याच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना नव्वद संख्येच्या पलीकडचा पाठलाग केला होता हे दोन असे फलंदाजी इथे आपण बघतो ते म्हणजे समीरला समीर मोरे यांच्याचबरोबर अक्षय गवारीला दोन असे फलंदाज जे निर्भीड आहेत अजिबात त्यांना कुठल्या प्रकारचं भय नाही भीती नाही आणि डेंजरसली बॅटिंग केली गतवर्षी आठवत आहे यावर्षी पहिल्या सामन्यात थोडेसे मागे पडले होते पण पुन्हा एकदा दाखवून दिलं की गतवर्षी आम्ही या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये काय होतो बाबदे इलेव्हन चिराबाजार संघाने ज्याप्रमाणे गतवर्षी परफॉर्म केला फायनलपर्यंत पोहोचले होते आणि पुन्हा एकदा पहिला सामना पराभूत झाले पण ज्याप्रमाणे या संघाने जे कमबॅक केलं आहे कमबॅक केलं आहे ते खरंच वाकडण्याजोगं आहे बापदे इलोन चिरा बाजार या सगळ्याकडे अजून एक संधी आहे अजून एक आपण बघतो की अजूनही वेळ त्यांच्याकडे आहे पण इथे मात्र कमबॅक प्रकारे करणार पण सध्या जो निर्णय सुरू आहे तो पंच आणि त्याचबरोबर कमिटीचा चो लोकर लोकर ने तो लवकरात लवकर निर्णय घ्या कमिटी मेंबर्स बाहेर या धावसंख्या जर पाहिली तर अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी नऊ चेंडूंचा खेळ बाकी आणि धावांची आवश्यकता आहे ती अंकित बॉलिंगसाठी बाहेरचा बॉल पाहायला रक्षकांच्या दिशेने या ठिकाणी चांगले कमबॅक पाहायला मिळालं बॅटिंगसाठी आपल्याला मिळतं अक्षय गवारे प्रयत्न मात्र त्यांना करायचे आठ चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी एकतीस धावांची आवश्यकता लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाही आहे हवाई हल्ले म्हणजे आठ पैकी पाच मारायचे बाहेर अशक्य नाहीये प्रयत्न करावे लागतील आणि सोपही नाहीये यावेळेला उडवलाय बॉल समोरच्या दिशेने सहा धावा जबरदस्त स्ट्रोक सहा 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 षटकार मॅच जिंकण्यासाठी आवश्यकता आहे म्हणजे मॅचच्या दृष्टीने हा बॉल खूप महत्वाचा असणार आहे अंकितकडे जबरदस्त टॅलेंट आहे अक्षय कडे देखील तेच पाहायला मिळत आहे आपल्याला मॅच महत्वाच्या क्षणी यावेळेला मात्र वेगवान फटका खेळा जरूर तो मात्र मिडविकेटच्या दिशेने मार्ग असता होईल बघता बघता दोन खेळाडूंच्या मधून बॉल फरार होतोय चार 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 चौकार ज्या पद्धतीने मात्र या ठिकाणी अक्षय बॅटिंग करतायत अजिंक्य काय म्हणाल ज्या पद्धतीने अक्षय बॅटिंग करतायत हा फलंदाज दिसतो जेवढा घातक ना तेवढाच घातक अशी फलंदाजी सुद्धा करतो तुम्ही बघाल दुसरा हंगाम सुद्धा त्याने बॅटिंग बैटी, बॅटीने धडाके बाज पद्धतीने गाजवलेला आहे पण तो आपल्या संघासाठी विजयाची बाजी मारून नेतो का या पुढील सहा चेंडूंवरती कळेल तुम्हाला सर अमन आले बॉलिंग करण्यासाठी सहा मध्ये एकवीस पहिल्या दोन बॉलवर मॅच असेल जर का मोठा फटका आला मॅच ऑन राहू शकते क्रिकेट आहे काही होऊ शकतं आम्ही सहा मध्ये छत्तीस पाहिले आहेत सहा मध्ये त्रेचाळीस पाहिलेले आहेत मागील वर्षी मालिकावीर घेतलं गेलेलं आहे अक्षय गवारे ज्यांना आपण नॉन स्ट्राईक पाहतोय मागील वर्षीचे मालिकावीर परंतु सध्या ते नॉन स्ट्राईकला आहेत आणि स्ट्राईक जर पाहिलं तर करण आहेत रन 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 करण्यासाठी नक्कीच सर पण अमन यांच्याकडे सुद्धा लेदर बॉलचा खूप असा अनुभव आहे वेगवान अशा पद्धतीचे गोलंदाज आहेत ते बघूया सहा बॉलात आपल्या सांगाटी एकवीस धावा वाचवतात का पुढील चेंडू अमन यांचा आणि हा पहिल्या चेंडू वरती झेलबाद झेलबाद होईल फलंदाज पाच चेंडू एकवीस धावांची आवश्यकता काय म्हणाल सर पाच चेंडू एकवीस पाहिजेत अजूनही मॅच बनू शकते परंतु आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे की अक्षय स्ट्राईकवर कधी येणार आणि इकडे तोच प्रयत्न आहे की अक्षयला नॉन स्ट्राईकला कसं ठेवता येईल नक्कीच नक्कीच सर इकडे जर समजा तर शक्तीपेक्षा युक्ती किती मोठी आहे असं हे अंकित सिंग यांनी नक्कीच दाखवलेलं आहे मॅच अगदी चुरशीच्या दिशेने अशी चालू आहे खूप तिकडे डगआउटमध्ये सुद्धा बघाल तर भोंगे वाजत आहे टाळ्यांचा गडगडाट एका पद्धतीने 100 प्रेक्षक एका टीमच्या वतीने cheer up करत होते दुसरा टीमच्या वतीने 200 प्रेक्षक cheer up करत आहेत आणि याच्याशिवाय मजा सुद्धा नाही प्रेक्षकांचा आवाज टाळ्या शिट्ट्या जर नाही आला तर त्याला क्रिकेट काय म्हणायचं ते पाहिजेस क्रिकेटच्या खेळाचा अविभाज्य घटक आहेत जो संघ चांगला खेळतो त्याचे पाटी जल्लोष करतात पराभूत होतो संघ नाराज असतात पाठीराखे हा कॅप्टेनिया या ठिकाणी आपल्याला रिकामा करायचा आहे मिड विकेट स्क्वेअर लेगला जेवढे प्रेक्षक आहेत आपल्याला आता विनंती असेल आपण सगळ्यांनी म्हणजे सध्याच्या घडीला लेफ्टी बॅट्समॅनच्या सुद्धा कारण सहा वाजता ती जागा खाली करायची आपल्याला मिड विकेट स्क्वेअर लेगला आणि सहा वाजून गेलेले आहेत यावेळेला खोलवा टप्प्याचा बॉल त्याच्यावर आक्रमण केलं खरं परंतु त्या ठिकाणी आणखीन एक विकेट आली आहे जसं तुम्ही सांगितलं होतं की अमनकडे अनुभव आहे त्यांनी तोच वापरला आहे पट्टितून बाहेर होता आहे इंजरीचा कारण पण पुन्हा एकदा त्याने दाखवून दिले आहे की त्याच्याकडे किती अनुभव आहे अमन चौरसिया खूप उत्कृष्ट असे कुंभारवाडातील गोलंदाज आहेत अंकित सिंग संघाचा कर्णधार आणि आयकॉन अंकित खूप शांत पद्धतीने असा प्लेयर आहे सर पण कमिटीच्या नियमांपुढे कोणत्याच प्लेअरचं कधीच काही चालू शकत नाही त्यामुळे अंकित यांनी ही बाब कमिटीची लक्षात घ्यावी आणि कमिटीला सहकार्य करावं आणि सगळ्यात पा कमिटीचं काय म्हणणं आहे कोणी जिंकवते आम्हाला हरकत नाहीये आम्हाला चांगलं क्रिकेट आहे आणि गिरगावसाठी हे चांगलं क्रिकेट दाखवायचं आहे त्यामुळे जरी कारवाई केली असेल तर कोणी मानायचं नाहीये कारण ही शिस्तीसाठी कारण पहा क्रिकेटला चांगले दिवस आले तर आपण शिस्त दाखवली तर याहीपेक्षा जास्त चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल नक्कीच सर कमिटी म्हटलं तर तुम्ही बघायला गेलं तर प्रत्येक प्लेअरने असा विचार केला पाहिजे तर गिरगाव प्रीमियर लीग आहे म्हणजे ही माझीच टुर्नामेंट आहे आणि मी सुद्धा एक कमिटी मेंबर आहे तर प्रत्येक कमिटी मेंबरची आपण रिस्पेक्ट केली पाहिजे सर प्रत्येक प्लेअरने त्याच्याकडे देखील नक्कीच येऊयात आपण अमन मॅच संपलेली नाही आहे मॅच ऑन आहे अमनचा हा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला आहे एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली मॅचला जर पाहिलं तर आता वीस धावा तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे कारण कमिटी सदस्य कामावरून आल्यानंतर दररोजचे तीन तास एक्स्ट्रा या टुर्नामेंटसाठी देत आहेत सकाळी लवकर म्हणजे तीन महिने हेच चाललं आहे म्हणजे आपली सगळी कामं कदाचित घरच्यांबरोबर शॉपिंगला जायचं असेल एक महिना त्यांनी सांगितलं असेल थांबा टुर्नामेंट झाल्यावर जाऊ शॉपिंगला कशासाठी त्या टुर्नामेंटसाठी नक्कीच सर पण तीन चेंडूत वीस धावा डॉट बॉल सामना पूर्णपणे रुद्र इलेव्हन च्या बाजूने झुकताना दिसत आहे आणि क्रिकेटचा खेळच असा आहे हे सगळं काही विसरायला लावतो मैदानात आपल्याला घेऊन येतो आणि या मॅच मध्ये मागील वर्षीचे चॅम्पियन चे मात्र आता पराभवाच्या खाईत मिळत आहेत नक्कीच सर नक्कीच सर दुसरा रनर नक्की सर सामना जर अंकित सिंग याची टीम विजयी झाली तर नक्कीच कमिटीसाठी चार चांगले शब्द त्या तोंडातून नक्कीच ऐकायला मिळतील मी आशा करतो रुद्र इलेव्हन हा सामना जिंकलेला आहे